आत्ता एक मोठी बातमी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सरकारमध्ये बुधवारी स्पर्धा परीक्षांच्या विषयावर आयोजित केलेली बैठक फिसकटली आहे त्यामुळे एमपीएससीच्या विविध रखडलेल्या परीक्षांवर कुठलाही निर्णय होऊ शकला नाही मात्र असं असलं तरी आयोगाच्या अंतर्गत बैठकीमध्ये सी सॅट चर्चा करण्यात आली आहे आयोगाने या संदर्भात निर्णय घेण्यासाठी वेळ समिती स्थापन केली होती मात्र समितीने सी सॅट उत्तीर्ण करणं अनिवार्य असल्याचा निर्णय दिला होता या निर्णयानंतरही परीक्षार्थींचं समाधान न झाल्यानं सी सॅट संदर्भात वारंवार निवेदन देण्यात आलं होतं सी सॅट सा पेपर पात्र करण्यासंदर्भात आयोगही सकारात्मक आहे मात्र आयोग या संदर्भात परस्पर निर्णय घेऊ शकत नसल्यानं समितीच्या हवालावरूनच आता सी सॅटचा सा निर्णय होणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेत देखील सी सॅट सा पेपर द्यावा लागतो त्याच धर्तीवर एमपीएससी ने देखील सी सॅट सा पेपर सुरू केलाय मात्र एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना सी सॅट सा पेपर उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हा पेपर केवळ पात्र करावा अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थींची आहे दरम्यान सी सॅट पेपरच्या तज्ज्ञ समितीसाठी सदस्यांचा शोध सुरू असून माजी कुलगुरु किंवा शिक्षण तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे ही समिती सर्व बाजूंनी अभ्यास करून तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे त्यामुळे भविष्यात होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेतील सी सॅट पेपरचा निर्णय या समितीच्या अहवालावर अवलंबून असणार आहे त्यामुळे या समितीचा अहवाल नेमका काय असेल याकडेच राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय